बुलडाण्यामध्ये भीषण अपघात, ट्रक आणि खासगी वाहनामध्ये जोरदार धडक झाली आहे। अपघातात 3 ठार तर 9 जण गंभीर जखमी, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। अपघातात 3 ठार तर 9 जण गंभीर जखमी, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वडी गावाजवळ भरधाव ट्रकने चार चाकी ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 9 प्रवासी जखमी झाले। वंडेरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या टॅक्सीला जोरदार धडक दिली गेली। मृतांमध्ये भगीरथाबाई विठ्ठल दळवी, सुनील सुभाष तायडे आणि अर्चना सुनील तायडे यांचा समावेश आहे। चार चाकीला धडक देऊन घटनास्थळावरून चालक फरार झाला होता, त्याला नांदुरा शहरात पोलीस आणि नागरिकांनी पकडलं। ट्रक ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। राहुल खंडारे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आणखी काय विस्ताराने माहिती? अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर जो आहे तो या ठिकाणी फरार होत होता, त्या ठिकाणी नागरिकांनी आणि काही पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रक ड्रायव्हरला पकडलेला आहे। वडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झालेत तर 9 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। गंभीर जे काही जखमी झालेले आहेत त्यांना खामगाव शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या 9 जणांमधील दोघांची प्रकृती देखील या ठिकाणी आता चिंताजनक आहे आणि 3 लोक या अपघातामध्ये जे मृत्यू झालेले आहेत त्याच्यामध्ये एक पती पत्नीचा देखील या ठिकाणी समावेश आहे। मनोज सर, धन्यवाद। धन्यवाद राव।